नमस्कार, मी संतोष थुराते, हिवराश्रम अपडेट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती. भारताचे माजी राष्ट्रपती, त्यासोबत एक थोर शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. भारताला अंतराळ क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण करून देण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशाला क्षेपणास्त्र क्षेत्रात एक भरीव कामगिरी त्यांनी करून दाखविली. त्यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात भारतात साजरी केली जाते आणि या महापुरुषाला वंदना करण्यासाठी, त्यांचं कार्य बालमनावर रुजवण्यासाठी भारतात त्यांची जयंती वाचना प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. मित्र हो, आज आपण हिवराश्रम येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो आहोत आणि या शाळेमध्ये या चिमुकल्या मुलांच्या मनावर वाचनाचे संस्कार रुजवण्यासाठी या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जात आहे. या चिमुकल्याच्या मनावर वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आज इंटरनेटच्या जगतामध्ये वाचन संस्कृती लोप होत असताना या जिल्हा परिषदेने या चिमुकल्यांच्या मनावर वाचन संस्कृतीचे संस्कार कुठेतरी रुजवल्या जावेत या दृष्टीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले आहे. तर आज माझ्यासोबत या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि ते वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश दुनगू, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विवेकानंद नगर. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. मित्र हो, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण या ठिकाणी काही गोष्टी ऐकण्यासाठी कशा जमलोत, कारण आपला भारत देश हा एक महासत्ता बनणार आहे आणि महासत्ता बनल्यावर सर्व देशात देशामध्ये त्याचा एक अधिकार प्राप्त होतो, म्हणून त्याच्यामधले त्याच्यातल्या त्यात सिंहाचा वाटा आपले जे भारताचे राष्ट्रपती होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपला भारत देश महासत्ता बनण्याकरता एक प्रार्थना केली होती की आपल्या भारत देशामध्ये युवा म्हणजे 20 ते 45 या वयोगटातील लोक जास्तीत जास्त संख्या आहे आणि हे लोक अतिशय कष्टाने कामं करतात. त्यांनी कष्टाने पुढं जावं अशी त्यांची एक प्रेरणा होती, धारणा होती आणि म्हणून त्यातल्या त्यात लोकांना जर वाचता आलं, वाचाल तर वाचाल अशी त्यांनी एक संकल्पना सर्व लहान मुलांपासून तर म्हातार वृद्धांपर्यंत पोहोचवली, म्हणून हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. मित्र हो, एक दिवस या राष्ट्रपती महोदयांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे होते ते भारताचे 11वे राष्ट्रपती तर होतेच, त्या अगोदर ते एक शास्त्रज्ञसुद्धा होते. शास्त्रज्ञ म्हणजे संशोधन त्यांनी लष्करी क्षेत्रात आणि अंतराळ क्षेत्रात भारताला उच्च अत्युच्च अशी प्रगती मिळवण्यासाठी त्यांनी अतोकाट प्रयत्न त्यावेळेस केले होते. शास्त्रज्ञासोबतच त्यांना वाचनाची फार आवड होती, त्यांनी भरपूर असं वाचनसुद्धा त्या काळात केलं आहे आणि वाचनासोबतच त्यांनी लिखाणाचा सुद्धा छंद स्वतः जोपासला होता. त्यांचं अग्निपंख हे पुस्तक त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे आणि त्यांचं अग्निपंख हे पुस्तक अतिशय त्या काळात गाजलेलं होतं. आजसुद्धा भरपूर वाचक त्या पुस्तकाची वाचन करून त्यांच्या प्रेरणा घेतात. असे अब्दुल कलाम यांच्या या जयंतीनिमित्त आज आपल्या शाळेमध्ये आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आहोत.
उठता येत नव्हते, वरून पाऊस चालू होता, शर्वरी थोड्या वेळीतून उतरतात चिंटू परतच धापा टाकत घरात शिरला, पाठीवरचं दप्तर त्यांना टेबलवर टाकलं, पायातले बूट घाई घाईत झटकून टाकले, एरवीस मिनिटे चिंटू आत उत्साहाच्या भरात सगळं विसरला होता, आई आई असा जोराने हाक मारत तो घरात पळाला, मी तुझ्यासाठी खाऊ बनवते, आईनं उत्तर दिलं, आईचा आवाज ऐकून चिंटू स्वयंपाक घराकडे पळाला, पाठ मोर्या आईचा पदर खेचत म्हणाला, आई आई आम्ही उद्या आमच्या थोरल्या आईला भेटायला जाणार आहोत, गुरुजींनी आज शाळेत तसं सांगितले, ते म्हणाले आपल्या सगळ्यांची थोरली आई आहे, आज दिवाळीनंतरची पौर्णिमा हा तिच्या आठवणीसाठी सन्मानाचा दिवस आहे, आईचा पदर ओढून चिंटूने थोरली आई कोण सांगणं असा हट्ट धरला, चिंटूच्या आईसाठी सुद्धा ही माहिती अपरिचित होती, थोरली आई मला पण नाही माहीत, बाबा आल्यावर त्यांना विचारू, रात्री जेवणानंतर चिंटू आणि त्याचे आई बाबा त्रिपुरारी पौर्णिमेच्या शांत चांदण्यात अंगणात बसले, विषय एकच होता थोरली आई, आज तिच्या सन्मानाचा दिवस, जी घरातल्या सगळ्या मुलांची काळजी घ्यायची ती थोरली आई व्हायची, मोठी काकू मामी किंवा माझ्या काही मित्रांनीही ही आठवण वाचली तेव्हा त्यांच्यापैकी बरेच या गोष्टींचा थट्टा करून हसू लागले, काही म्हणाले संतांच्या आयुष्यात जसे चमत्कार झालेले आहेत आपण ऐकतो तसेच संतवर्ण अवढाऱ्यांच्या आयुष्यात होतात, म्हणजे मला ही गोष्ट तितकीशी थट्टा करण्यासारखी वाटत नाही, त्यांचे एक कारण असे की या लेखकाचा आणि माझा चांगला स्नेह होता आणि त्याचे मंजाराचे प्रेम मी प्रत्यक्ष पाहिले होते, बोका आपल्याशी बोलत असे काहीतरी सांगून बुवाबाजी करणे ते गृहस्थ नव्हते हेही मला माहीत आहे, अति बिस्किट वी गेट डिफरंट टाइप्स ऑफ बिस्किट्स इन अ शॉप्स दे कम इज कलरफुल पॅकेट्स दे आर मेड